नमस्कार, मी निकेत खामनकर अपना सर्वांचे आपले जय किसान या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 आणि मित्र हो आता रात्रीचे 8:35 झालेले आहेत। मित्र हो, हवामाना संदर्भात एक महत्त्वाची मोठी अपडेट असून मित्र हो, आज रात्री आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। मित्र हो, आपल्या राज्यालगत असणाऱ्या छत्तीसगड, तेलंगणा सोबतच ओडिशा राज्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत आहे। आणि हे जे काही पावसाचे ढग आहे मित्र, हे पावसाचे ढगे आपल्या राज्याच्या दिशेने आज रात्री येण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये खास करून आपल्याला भंडारा, गोंदिया सोबतच नागपूरचा काही भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम सोबतच नांदेड या बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज मध्यरात्रीपर्यंत शक्यता आहे। यावेळी आपल्याला विजांचा गडगडासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतो। सोबतच आपल्याला इकडे वाशिम साईडचा काही भाग आहे, इकडे अकोला, अमरावती या भागातसुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच हिंगोली, नांदेडचा काही भाग आहे, सेलू, माजलगाव, बीड, केज, परळी, अहमदपूर, उदगीर, पेठ, लातूर या भागातसुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच पैठण, जालना, लोणार, चिखली, इकडे नगर, जामखेड, करमाळा, बार्शी या भागातसुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी आज मध्यरात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।